बाजाराचा विचार करून पिकाची लागवड केल्यास त्यातून चांगले उत्पन्न घेता येते. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील थोरात बंधूंनी दाखवून दिले. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात टरबूजाची लागवड केली आणि ऐन एप्रिल महिन्यात टरबूज उत्पादनाला सुरुवात झाली. अवघ्या 50 गुंठे शेतीमध्ये 55 दिवसात 27 टन टरबूज उत्पादन घेण्याची किमया त्यांनी साधली आहे. ही आहे संदीप आणि हंबीरराव या थोरात बंधूंची शेती. त्यांच्या शेतात टरबूज तोडणीला सुरुवात झाली आहे. शेतातील प्रत्येक वेल टरबूजानं लगडली आहे. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील काले गावात संदीप थोरात यांची शेती आहे. त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 50 गुंठे क्षेत्रावर टरबूज लागवडीचं नियोजन केलं होतं. लागवडीपूर्वी त्यांनी बाजाराचा अभ्यास केला आणि बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या टरबूजाच्या वाणाची त्यांनी निवड केली. त्यासाठी त्यांनी नर्सरीतून टरबूजाची 6200 रोपं आणून त्याची लागवड केली. गोल्डन शील्डची, स्वीट डिलाइट आणि एक्सप्रेस क्यून अशा दोन व्हरायट्या निवडल्या. ह्या दोन व्हरायट्या निवडताना ती बऱ्याच म्हणजे व्हरायट्या बघून आल्यानंतर ह्या व्हरायट्या निवडल्या. ह्या बाजारात त्यांची चांगली मागणी होती म्हणून ह्या व्हरायट्या आपण निवडल्या. टरबुजांच्या रोपांची लागवड केल्यावर अवघ्या 50 ते 55 दिवसात टरबुजांच्या उत्पादनाला सुरुवात झाली. ऐन उन्हाळ्यात उत्पादन सुरू झाल्यामुळं थोरात यांच्या टरबुजांना चांगला दर मिळतोय. राज्यातील मोठ्या शहरातून त्यांच्या टरबुजांना मागणी आहे. 8 ते 8.5 रुपये प्रति किलोनं व्यापारी त्यांच्या शेतात येऊन टरबूज खरेदी करतात. थोरात यांच्या शेतातील प्रत्येक फळाचं वजन 3 ते 7 किलोच्या दरम्यान आहे. ही उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे बाजारात चांगल्या बाजारभावाने चांगलं कलिंगडं जातं. याच्यासाठी उन्हाळा ऊन चांगलं वाढल्यामुळे कलिंगडाला चांगली मागणी असल्यामुळे कलिंगडाची लागण केली आहे. या 50 गुंठे क्षेत्रातून थोरात यांना 26 ते 27 टन टरबूज उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. लागवडीचा खर्च वजा जाता त्यांना 1 ते 1.5 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं. कलिंगडाला जवळजवळ 60,000 रुपये खर्च केलाय मल्चिंग पेपर ड्रिप सोडून, इतर खत बियाणं व्हरायटीचे हे आणि औषधे असे 60,000 रुपये खर्च केलाय. आपण 7 रुपयाने धरले तर 2,10,000 रुपये होतात. आपल्याला म्हणजे खर्च वजा जाता 1.5 लाख रुपये तर प्रॉफिट राहते 2 महिने. बाजारातील मागणीचा विचार करून पिकांचं योग्य नियोजन केलं तर त्यातून लाखोंचं उत्पन्न घेता येतं हे या थोरात बंधूंनी दाखवून दिलं आहे. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.